ए आई, मला ना पैठणी हवी आहे हिच्या लग्नात, म्हणजे मी खूप नटणार आहे. आणि नाहीतरी आपल्या घरातलं हे शेवटचंच कार्य आहे, नाही का? का माझं लग्न इथे साधं अजून स्वतःचं ढुंगण तरी धुता येते करे तुला? मग काय तू धुतेस का? आजी तू बोल, आपण कोर्ट मॅरेज करू. स्वतःच्या एका लग्नाचा पत्ता नाही आणि आजीचं दुसरं लग्न लावायला निघाला. मामा सांगत होते मुलगी खूप छान आहे म्हणून. मुलगा इंजिनियर आहे, स्वतःचा बिझनेस आहे. अरे लहान आहे का तो, त्याचं त्याला ठरवू दे ना. मुलगा फारच छान आहे, बेगन आहे का? सत्यप्रकाश काय करतात? त्याची स्वतःची कंपनी आहे. हो का? सोलार का काय ते बनवतो, ऑनलाइन का काय ते विकतो. खर तर MBBS ला ऍडमिशन मिळाली होती हिला, पण हिला प्राण्यांची डॉक्टर व्हायचं होतं. तू भी विचारा ना. हो विचार. गाता येत का? आता गाणं कशाला? अधून मधून ऐकायला. तुला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचार सावित्री. फायनल होकार देण्याआधी मला काही महिने मुलाबरोबर राहून बघायचंय. आपलं जुळेल किंवा नाही जुळणार, पण हा एक्सपेरिमेंट झालाच पाहिजे. एक आहे चिरंजीव, एक आहे ती सौका. बायको किंवा सून म्हणून जुळवून घेण्यासाठी समजून घेण्याची एक संधी तरी नको का द्यायला? एकदा मला हे मान्य नाही. मग एकत्र राहण्यात काय वाईट आहे? उद्या काय झालं म्हणजे? हो न हो, काय होणार आहे? मुलगा नाही तर मुलगी. तुम्ही माझ्याकडे येणार आहात की मी तुमच्याकडे? मीच येईन तुमच्याकडे. चालेल. आणि अ शरीर अनसायंटिफिक ठरेल ते? ठरू दे, सायन्स नोबेल ने घ्यायचंय आपल्याला. समजा त्यांचं नाही पटलं तर तुटेलच ना आपोआप, आणि नाही तुटलं तर आपण तोडू. तू जर असं काही केलंस ना तर याद राख, जीव देईन मी, पंख्याला लटकेन. आपल्या घरात सगळीकडे AC आहे, पंखा आहेस कुठे? तरी मी सांगत होतो घरात एक तरी पंखा हवा. ओ मुलगा मुलगी लवर लवरी मग बनती ते नवरा नवरी. हे बघ, तुला अशी चित्र काढावीशी वाटतात कारण तुझ्यात हार्मोन्स निर्माण होत आहेत. मग त्यांना ते आवडलं नाही म्हणजे त्यांच्यातले हार्मोन्स संपत चाललेत काय? आणखी सौका श्री आणि सौ होण्या आधी जीव 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 ची सौका. AC? हो. सायनस आहे मला. हो 22? 25? 30? मग बंदच करू ना. 29. थोडक्यात तुम्हाला हीटर लागतो. बेनाला पाणी तीनच का? मुलगा खरंच प्रेम करतो का? सासू खरंच कजाक असते का? फालतू प्रश्न विचारू नका, पहा जीवची सौका.